अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत पेन्सिल्व्हेनिया इथे हल्ला झाला एका हल्लेखोरानं प्रचारसभेदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या या हल्ल्यात किरको ट्रम्प किरकोळ जखमी झाले ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्यानं त्याच्या कानातून रक्तस्राव झाला मात्र त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचं सूत्रांनी सांगितलंय या प्रचारसभेत ट्रम्प भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाल्यावर ते खाली वाकले आणि त्यांनी स्वतःचा बचाव केला गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या भोवती कडक करून त्यांना संरक्षण दिलं तर, तर सशस्त्र कमांडोजनी हल्लेखोराला ताबडतोब ठार केलं आणि ट्रम्प यांना व्यासपीठावरून सुरक्षित ठिकाणी हलवलं या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आणि दोन जण गंभीर जखमी असल्याचं देखील वृत्त आहे ट्रम्प यांच्यावरचा हल्ला त्यांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचं अमेरिकेची गुप्तचर संस्था आयनं म्हटलं आहे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या निरीक्षण समितीनं सिक्रेट सर्व्हिसेसच्या प्रमुखांशी संवाद साधला असून प्रतिनिधी सभा या घटनेची सखोल चौकशी करेल असं आश्वासन अध्यक्ष माईक जो बायडन यांनी दिला आहे